निमगाव माकडा ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक 2022 ते 2027 चा बिगुल वाजला असून थेट सरपंच पदासाठी मनीषा संदीप गायकर कब्बशी ही निशाणी घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवृत्ती भागवत गायकर, श्री कारभारी लक्ष्मण सोनवणे, श्री संजय किसन गायकर, श्री दत्तू दामू गायकर, श्री भाऊराव नामदेव गायकर, श्री नामदेव शिवराम गायकर, श्री सुखदेव फकीरा जाधव, श्री रमेश बाबूराव माळी, कुमार मयूर दत्तात्रय गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेणुका ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराला प्रारंभ झाला असून वॉर्ड क्रमांक 1 मधून सागर शांताराम पुरकर, तृप्ती अशोक ठेंगे, शोभा बाळासाहेब गावडे, वॉर्ड क्रमांक 2 मधून रवींद्र चंद्रभान गायकर, कमलाकर माधव माळी, ज्योती निलेश पुरकर हे बॅट, ऑटो, रिक्षा, टॉर्च ही निशाणी घेऊन उमेदवारी करीत आहेत. संदीप गायकर, निमगाव वाकडा. मी थेट सरपंचपदासाठी उभी आहे. तर आमचा रेणुका ग्रामविकास पॅनल गायकर मनीषा संदीप कब्बशी बॅट ऑटोरिक्षा टॉर्च आणि बस याला प्रचंड मतांनी विजयी करा. आम्ही गावातले सगळ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. वीज प्रश्न, गटारी, रस्त्याची कामे आणि पाणी हे सगळे प्रश्न आम्ही सोडवणार आहे. आमचा पॅनल सगळे ते प्रश्न सोडवणार आहे. तरी येत्या 18 तारखेला आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करा. उज्ज्वल दत्तात्रय गायकर, मी थेट सरपंच पदासाठी फॉर्म भरलेला होता. तर तसेच मी सौ मनीषा संदीप गायकर यांना जाहीर पाठिंबा देत आहे. तर येणाऱ्या 18 तारखेला सर्व ग्रामस्थांनी रेणुका ग्रामविकास पॅनलला प्रचंड मताने विजय. मनीषा संदीप गायकर यांना सर्वांच्या मताने सरपंच पदासाठी निवडलेलं आहे आणि इतरही आमच्या सदस्यासाठी जे काही उमेदवार आहेत तेही तरुण युवा पिढीतीलच सर्व सदस्य आहेत. प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न गेल्या 15 वर्षापासून तोच प्रश्न अजूनही तसाच प्रलंबित आहे. पाण्याचा प्रश्न सोडवणे, पिण्याचं पाणी मुबलक प्रमाणात देऊन त्याचबरोबर ते शुद्ध कसं देता येईल याचाही प्रयत्न करत आहोत. आणि गटारी सांडपाण्याचं नियोजन तसंच हेरकचरा या सगळ्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा एक वचननामा आम्ही तयार केलेला आहे. तो वचननामा आम्ही प्रचाराच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवलेला आहे आणि तो ती वचनपूर्ती करण्यासाठी सर्व सरपंच पदाचे उमेदवार तसेच सदस्य पदाचे उमेदवार सर्व कटिबद्ध आहोत. थेट सरपंच पदाचे उमेदवार असलेल्या मनीषा संदीप गायकर यांची निशाणी कब्बशी असून त्यांच्या प्रचाराला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं बघायला मिळत आहे. यावेळी रेणुका ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय करण्याचं आवाहन करण्यात आलंय. वृत्त संकलन विभाग, नाशिक, लोकशाही न्यूज, नाशिक.